आणि इकडे डाव्या बाजूचा कोपररक्षक इंदुलकर बंधू इथे उपस्थित झालेले आहेत. दिगंबर इंदुलकर शांत चावडा या विस्कार पालकरची आकारण बदर्शी प्रदान केलेला सर्व सर्व खेळाडूंना हालचाल होते. हे पहा सांघिक पकड पाहायला मिळाली. दोन्ही संघातल्या खेळाडूं लक्ष द्यायचं. आपण जर कोणी बोनस प्राप्त केला पहिला बोनस घेईल त्याला 100 ऋषी कांगळे आणि अण्णा शेठ बेर्डे सरपंच म्हणून काम पाहता येतं. आणि म्हणून काम पाहता येते आशिष गडशी आशिष कांगळे दोन्ही आशिष कौस्तुभ प्रत्युत्तरासाठी दाखल होतोय. तो दा कर्णधार जुगाई कडामंड कोसुमचा दोन 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 दोनचं शक्तरक्षण पाहायला मिळतंय. आणि बोनस घेण्याची त्याची कडाडोबा आपण पाहतोय. बोनस घेण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि अत्यंत सहज सहज त्याने बोनस मिळाला आणि 100 रुपयाचा मानकरी ठरला. ते मला कौस्तुभ ती जाधव यांनी दीपक शेठ बेदवणकर पुरस्कृत बोनस जो पारितोषिक होतो 100 रुपयाचा रोख पहिला बोनस गेल त्यासाठी ते त्यांनी पटकावलेलं आहे. अभिनंदन. हे पहा अतिशय सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळते. सांघिक पकडींचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जुगाई कडामंड कोसुम संघाकडून छोटे छोटे खेळाडू आहेत परंतु सांघिक पकड करण्यामध्ये माहिर आहेत. अभिनंदन कौस्तुभ जाधव. आपण पहिल्या चढाईमध्ये पहिला बोनस प्राप्त केला त्यांनी दीपक शेठ वेलवणकर पुरस्कृत असलेलं बोनस आपण बक्षीस घेतलं 100 रुपये रोख सूरज. आणि हे पहा अजून काही चिनू शिंदे यांनी राईड मारलेली नाही आहे. सूरज शिंदे एक आघाडीचा खेळाडू चढाईसाठी माथा बरसलेला एकाएकी मित्रांनो सामना पलटणे त्याच्यामध्ये ताकद आहे असा 12 नंबर दर्शी प्रदान केलेला सूरज चिनू शिंदे कित्येक मॅचाने एक हाती फिरवलेले आहेत. तू काहीसा सुखरूप आपल्या मैदानात परततोय. कौस्तुभ प्रतिवर्षासाठी दाखल होतोय वारंवार चढाया करणारा जुवाई कडामंड कोसुमकडून डाव्या कपड्यातून चढायला सुरुवात करतोय. पाच खेळाडूंमध्ये त्याला खेळ करायचा आहे. दोनची साखळी आहे आणि एक सिंगल आहे. काहीशी शांत चढाई आहे. आणि हे पहा अतिशय सुरेख अतिशय सुरेख अतिशय सुरेख. आणि तेवढ्याच व्यवस्थितरित्या पाहतायत पंच सरपंच स्वतः जवळून पाहतायत अण्णा शेठ बेर्डे. आणि सुरेख टॅकल पाहायला मिळाली. पाच खेळाडूंची चाच खेळाडूंनी सुरेख टॅकल केली. लाय कशी अतिशय सुरेख टॅकल पाहायला मिळाली आपल्याला कौस्तुभची आविष्कार. हे पहा सर्व संघ हालताडवतो आविष्कार. आविष्कार पालकर दोन 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 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय. 4 नंबरचा बरसिंग गेलेला सूरज जाधव. हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे छोटासा खेळाडू आहे. तरी चपलाई अतिशय सुरेख असते. हे पहा आणि सांघिक पकड दोन सांघिक पकड करण्यामध्ये यश प्राप्त झालंय सोजाई कडामंड देवरुख संघाला. थर्ड रेड वाटत थर्ड रेड साठी दाखल होत होतो पप्पा गांधी. अमेय गांधी पप्प्या थर्ड रेड साठी दाखल झालाय. आणि सांघिक पकड सांघिक पकड ते सांघिक पकडीमध्ये माहीर असणारी टीम आहे ही. सलग 3 सांघिक पकडी पाहायला मिळाल्या. छोटे छोटे खेळाडू आहेत परंतु सांघिक पकडीमध्ये माहीर आहेत. आता देखील सांघिक पकड पाहायला मिळाली पप्प्याची. आणि कौस्तुभ त्याची मगाची सांघिक पकड 5 जणांमध्ये केली होती सौदा इकडे म्हणते खेळाडूंनी असा हा कौस्तुभ. पाहूया अशी शांत चढाई आपल्याला पाहायला मिळते. ज्यानं 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलं दीपक शेठ वेलवणकर पुरस्कृत असलेलं 100 रुपयाचं पारितोषिक बोनस पॉईंटवर त्यांनी जिंकलं तो हा कौस्तुभ सुखरूप आपल्या मैदानात परततोय. प्रत्युत्तरासाठी दाखल होतोय आविष्कार. आविष्कार पालकर 11 नंबर दर्शी प्रदान केलेला छोटासा खेळाडू आहे परंतु चपळाई अतिशय सुरेख असते सर्व संघ हलताडवतो.
एवढीच सांगिक ए बा कसं पॉईंट घेतला तिथे सूर्य एक पॉईंट टिपलं बॅक लातेला अतिशय सूर्य एक पॉईंट टिपलं बेस आवत असताना कॉर्नरचा खेळाडू काहीसा सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक पकडींचे नमुने पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चढाई करतो तो सोजाई संघाचा खेळाडू. कुसुमच्या पाच खेळाडू समोर चढाई करतोय सोजाईचा 12 नंबरचा खेळाडू. पाच खेळाडू मैदानात कुसुम संघाचे आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. पुन्हा एकदा 4 नंबरचा खेळाडू कुसुम संघाचा सोजाईचा 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय. लात्याने गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात. अतिशय खोलवर आणि हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय तो. आणि एक गडी बाद केला एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे. पुन्हा एकदा सोजाई संघाचा 11 नंबरचा चढाईपटू चढाई करतोय. कुसुमच्या 6 खेळाडूंसमोर अतिशय उत्कृष्ट पकड. कौस्तुभच्या जोरावरती त्याने एक चांगली पकड केली आणि एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे. पुन्हा एकदा 4 नंबरचा खेळाडू कुसुम संघाचा सोजाईच्या 5 खेळाडूंसमोर चढाई करतोय. 5 खेळाडू मैदानात सोजाई संघाचे. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय तो. आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. पप्प्या गांधी सोजाई संघाचा एक अनुभवी खेळाडू पप्प्या गांधी कुसुम संघाच्या 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात. मध्यंतरी लातांनीकडे बात करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय खोलवर चढाई असते. आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. पुन्हा एकदा कौस्तुभ जाधव काय कुसुम संघाचा आधारस्तंभ असा नावातील असा खेळाडू कौस्तुभ जाधव सोजाईच्या 5 खेळाडूंसमोर चढाई करतोय. 2-2 क्षेत्र रक्षण लावलंय ते कौस्तुभ साठी सोजाई संघाला. आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. पुन्हा एकदा सोजाई संघाचा 7 नंबरचा खेळाडू चढाई करतोय कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर. आणि सुखरूप आपल्या मैदानात कुसुम संघाचा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. तिसरी चढाई सोजाईच्या 5 खेळाडूंसमोर स्वतः डाव्या कोपऱ्यात. अतिशय खोलवर चढाई या खेळाडूची असते. जरी छोटा दिसला तरी त्याची अत्यंत चपळ चढाई असते या खेळाडूची. पाहूया. आणि 2 खेळाडू बाद सोजाई संघाचे. पुन्हा एकदा पप्प्या गांधी कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर चढाई करतो स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात. आणि पाहूया एक चांगली पकड. पप्प्या गांधी यांची एक चांगली पकड केली कुसुमच्या खेळाडूंनी. एका गुणाची कमाई कुसुमच्या संघाकडे. पुन्हा एकदा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. 2 खेळाडू सोजायचे स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात. डाव्या कोपऱ्या उजवीकडे पुन्हा डाव्या कोप. पाहूया अतिशय खोलवर चढाई या खेळाडूची स्वतः उजव्या कोपऱ्यात. आणि एक खेळाडू बाद केला एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे. 6 नंबरचा खेळाडू एकमेव उरलेला 6 नंबरचा सोजाई संघाचा खेळाडू कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात. लातेने गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक चांगली पकड.
पुन्हा एकदा कौस्तुभ जाधव, सोळाच्या सात खेळाडूंसमोर चढाई करतोय कौस्तुभ, स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात आणि सुखरूप आपल्या मैदानात परत। भैरव सोळजायचे कोण खेळाडू संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधा। भैरव सोळजाई चढाई करतोय तो सोळजायचा 12 नंबरचा खेळाडू कोसुमच्या सात खेळाडूंसमोर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात, डाव्या कोपऱ्यातून मध्यंतरी लात्यांकडे बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि सुखरूप आपल्या मैदानात परत। पुन्हा एकदा कुसुम संघाचा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात आणि सुखरूप आपल्या मैदानात परत। पुन्हा 11 नंबरचा खेळाडू सोळजायचा चढाई करतोय कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर आणि तोही सुखरूप परत। कोणत्याही संघाचा खेळाडू 4 नंबरचा खेळाडू कुसुम संघाचा चढाई करतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात सोळजायच्या 7 खेळाडूंसमोर अतिशय खोलवर चढाई आणि पाहूया तिसरी चढाई। सोळजाय संघाचा 12 नंबरचा खेळाडू चढाई करतोय कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात आणि एक चांगली पकड केली कुसुमच्या संघाने, एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे। सोळजाय संघाच्या 3 खेळाडूंसमोर चढाई करतोय तो कौस्तुभ जाधव, 3 खेळाडू मैदानात। नेहमीच्या शैलीप्रमाणे तो डाव्या कोपऱ्यात चढाई करतो पुन्हा मध्यंतरी आणि सुखरूप आपल्या मैदानात परत। पुन्हा एकदा सोळजाय संघाचा 11 नंबरचा खेळाडू चढाई करतोय स्वतः डाव्या कोपऱ्यात आणि एक चांगली पकड, खरोखर एक सुंदर पकड, चांगली बॅकशूट घेतली त्याने पुन्हा एकदा 4 नंबरचा खेळाडू कुसुम संघाचा चढाई करतो तो सोळजायच्या 2 खेळाडूंसमोर, 2 खेळाडू मैदानात सोळजाय संघाचे। अतिशय चपळ असा खेळाडू आहे हा कुसुम संघाचा आणि सांगितल्याप्रमाणेच जेवढी त्याची चपळगिरी असते त्याने हाताने गडी बाद केला आणि एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे। एकमेव उरलेला खेळाडू सोळजाय संघाचा इंदुलकर आणि सहजासहजी त्याची पकड केली। पुन्हा सांगितल्याप्रमाणे 4 नंबरचा खेळाडू अतिशय चपळ सोळजायच्या 7 खेळाडूंसमोर चढाई करतोय आणि सुखरूप आपल्या मैदानात परत। पुन्हा एकदा सोळजाय संघाचा 15 नंबरचा खेळाडू चढाई करतोय कुसुमच्या 7 खेळाडूंसमोर, 7 खेळाडू मैदानात स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात लात्यांकडे बाद करण्याचा प्रयत्न आणि एक चांगली पकड, सुंदर पकड, एका गुणाची कमाई कुसुम संघाकडे।
दिसत नाही अतिशय अटीतटीची होणार हा सामना आपण पाहतोय. 23 गुण झालेले आहेत ते जुगाई क्रीडामंडळ कोसुम संघाचे आणि 3 गुण झालेले आहेत ते सोळजाई क्रीडामंडळ देवरुख संघाचे. परंतु कमबॅक होऊ शकतो सामन्यामध्ये. अतिशय धारदार चढा पाहायला मिळतात विस्कार बालकरच्या. आता मात्र काहीतरी करावं लागेल अन्यथा पराजय निश्चित आहे. सुरज शिंदे, अमेय गांधी, अविष्कार पालकर, आपल्याला काहीतरी करावा लागेल, चमत्कार करावा लागेल आपल्या रायडिंगमध्ये, तरच नक्कीच सामना आपल्याकडे झुकेल. अतिशय अतिशय मोठं गुणांचं फलक, 20 गुणांची तब्बल अशी मोठी आघाडी घेऊन ठेवलेली आहे जुगाई क्रीडामंडळ कोसुम संघाने. लेकिन नक्कीच पराजय मानणारी टीम ही नाही आहे सोळजाई क्रीडामंडळ देवरुख. हवा प्रतिरोध दाखल झाला आहे चिनू शिंदे. थर्ड रेडवर घेण्याचा प्रयत्न आहे. हिंदवी संघाचे व्यवस्थापक किंवा कोण खेळाडू असेल तर कृपया त्यांनी माईकशी संपर्क साधा. गांधीला काहीसा उत्कृष्ट खेळ खेळावा लागेल. 2-2, 3-3 हे पहा सांगितल्याप्रमाणे पप्पा गांधी आता मात्र जोशात खेळतोय. जोश त्याला हाच ठेवावा लागेल ही मॅच जर जिंकायची असेल. नक्कीच आपला खेळ दाखवावा लागेल. पप्पा गांधी स्कोरबोर्ड कडे वारंवार पाहतोय. संघ किती गुणांनी पिछाडीवर आहे ते पाहतोय आणि त्याप्रमाणे पॉईंट घेतोय. मला वाटतं 3 पॉईंट घेतलेले असतील या वेळेला. 3-2, 3-2 एक करून नक्कीच हा बघा अतिशय सुरेख हँड टच मारलेला आहे. विद्युत चपळाईच्या गतीने हँड टच मारलेला आहे सुरज जाधव. हा पहा पुन्हा एकदा काहीसा आविष्कार तुला अडवण्याचं काम करतोय. पप्पा गांधी काहीसा जोशामध्ये राईड म्हणण्या तयारीत आहे नक्कीच तो. हे पहा अतिशय सुरेख उडी मारलं, अतिशय सुरेख उडी मारलं आणि 3 खेळाडू बाद केलं काही मिनिटांच्या अवधीमध्ये लोन परतवला. हाच खेळची अपेक्षा होती आपल्याला. नक्कीच त्यांनी मैदान सोडलं नाही आहे, मॅच सोडले नाही आहे. अतिशय सुरेख खेळ पाहायला मिळणार आहे. परंतु हा उंच खेळाडू 4 नंबरचा 1 गुण वसूल केलं. अशी गडबड आणि गोंधळ होताना आपण पाहतोय जुगाई क्रीडामंडळामध्ये खेळाडूंमध्ये. आणि बघा लोन परतवला, 2-3 रेडमध्ये लोन परतवलेला आहे अविष्कार पालकर आणि अमेय गांधी. पप्या गांधी या दोघांनी अतिशय उत्कृष्टरित्या चढाया आपल्या दाखवून रसिक प्रेक्षकांना आपल्या चढाया दाखवून त्यांनी 2-3 राईडमध्ये हा लोन दिलेला आहे. आणि काहीसा चुकलेला तेवढाच मातब्बर असलेला हा कौस्तुभ जाधव. पप्या पुन्हा एकदा आला चढाईसाठी. काहीतरी करावं लागेल याची नक्की त्याला जाणीव आहे. 6 नंबर दर्शी ब्रदर केलेला. मागच्या चढाईमध्ये 3 गुण घेतले. तवा तर काहीसा चला तवा तर काहीशी संत चढाई पाहतोय. सांघिक पकड करण्याच्या तयारीत असतील ही कुसुकुस जुगाई कोसुमची टीम. संघ प्रशिक्षक सप्तगीत आयरे अशा संघाला टिप्स देऊन आपण पाहतोय. आकाश देवरुखकर सारखा खेळाडू तो मैदानात आपण पाहतोय. बुलेटच्या स्पीडने जो टर्न लावतो चिनू शिंदेला काहीसा सूर गवसला नाही या मॅच मध्ये. चढाईसाठी दाखल होतो चिनू शिंदे. सूरज पाहूया. हे पहा काहीसा थर्ड रेडवर एक मॅच घेतोय.
परीक्षा टिप्स देताना चार नंबर दर्शी प्रदान केलेला सूरज जाधव तसा खेळाडू, परंतु तितकीच विद्युत चपळाईची चढाई असते, अतिशय स्पीड चढाईला असतो आणि वाटतं काहीस वेळ काढू ज्याला म्हणतात धोरण, धोरण आपण पाहतोय. वेळ काढू धोरण आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना आहे तो कृपा इकडे संघ व्यवस्थापन संघटनेचे लक्ष द्या. हिंदवी देवरुख आणि भैरव सोजाई. संघ प्रशिक्षक प्रथमेशजी कुलकर्णी सर, हिंदवी देवरुख आपला संघ तयार ठेवायचा आहे. यानंतर आपला सामना होणार आहे भैरव सोजाई आणि हिंदवी देवरुख. आईचा मिसमॅच झालेला आहे पंचांनी थोडी. कृपया करणारा संजय इंदुलकर, खेळाडू वृत्तीचं आपण प्रदर्शन करायचं आहे. बोनस दिलेला आहे याची आपण दक्षता घ्या. आई सी गडबड गोंधळ होतोय. जुगाई कोसुमच्या संघाकडून काहीसा गडबड गोंधळ होताना पाहतोय. मजबुरी गडबड गोंधळ करणारे भाग पडतायत ते त्यांचे खेळाडू. अतिशय चुरशीचा असा होणारा सामना, हाय व्होल्टेज अशी होणारी मॅच. आविष्कार पालकर, पप्या गांधींनी, सूरज शिंदे, चिनू शिंदे या तिघांनी अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवून ही मॅच आपल्या पारड्यात झुकवण्याचा प्रयत्न करतायत. काठोकाठ प्रयत्न चालू आहे. आणि काहीसा सुखरूप आपल्या मैदानात परततोय पालकर. एकाकी गुंजळताना आपण पाहतोय. नक्कीच शेवटच्या मिनिटापर्यंत ही मॅच हाय व्होल्टेज होणार आहे. कोणता संघ जिंकेल हे आता सांगता येणार नाही. अतिशय अटीतटीची अशी होणारी मॅच. जुगाई क्रीडा मंडळ कोसुम अपोजिट आहे, सोजाई क्रीडा मंडळ देवरुख, पप्या गांधी आणि सूरज शिंदे जातोय चढाईसाठी. चिनू शिंदे वाटतं त्याला काही सूर गवसलेला नाही आहे. हा खेळ नक्कीच नाही आहे, परंतु त्याला सूर गसवलेला नाही आहे. असा सामन्यामध्ये एखादी सामना पडलो नाही की त्याच्यामध्ये ताकद आहे असा. हा चिनू शिंदे युनिव्हर्सिटीमध्ये मित्रांनो याने प्रतिनिधित्व केलं होतं, एस पी कॉलेज देवरुख कडून खेळला. आणि काही साहेब बघा, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सूर गसलेला नाही आहे, सूर काही गवसलेला नाही आहे. त्याचा सांघिक पकड करण्यामध्ये यश मिळत आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलं होतं या खेळाडूने, सूरज शिंदे याने. काहीस वेळ काढू जे धोरण म्हणतात ते धोरण अवलंबतोय सूरज जाधव आणि जुगाई क्रीडा मंडळ कोसुम. काहीसा लीडवरती आहे याची नक्कीच त्यांना कल्पना आहे. सर्व खेळाडू स्कोरबोर्डकडे वारंवार पाहतायत. सामन्यामध्ये जान आणायचे असेल तर आता पुन्हा एकदा आविष्कार पालकरला काहीतरी चमत्कारिक खेळी करावी लागेल. अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला पॉईंटची गरज आहे त्यावेळेला हा पॉइंट घेणारा, दोन दोन तीन तीन पॉइंट घेणारा माहीर असा खेळाडू आविष्कार. जगप्रथम चढायला सुरुवात केलेली. सांघिक पकडीचा आपला खेळ पाहायला मिळतो जुगाई कोसुम कडून. आणि सुखरूप आपल्या मैदानात परततोय. चार नंबर जर्सी परत गेला. थर्ड रेड साठी स्पेशल असलेला उंच खेळाडू, थर्ड रेड साठी स्पेशल असलेला हा. काहीस वेळ काढू धोरण स्वीकारतोय, परंतु मित्र ही थर्ड रेड आहे. काहीतरी करावे लागेल नाहीतर आऊट व्हावं लागेल. जे जाणून नक्कीच त्या खेळाडूला असेल. पाहूया. आणि हे पहा, आणि तो आऊट झाला, रायडर आऊट झाला. बोनस पुन्हा चढाई करतो तो. सोदय संघ अकरा नंबरचा खेळाडू चढाई करतोय सोजाई संघाचा. कोसुमच्या सहा खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई असते या खेळाडूची. मध्यंतरी लातांनीकडे पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहूया. आणि सुखरूप आपल्या मैदानात परत. पुन्हा एकदा कोसुम संघाचा आधारस्तंभ कौस्तुभ जाधव.
स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात सोळदाईच्या सात खेळाडूंसमोर चढाई करतोय कौस्तुभ जाधव. भरगच्च अशी आघाडी घेतली होती ती आणि शेवटची पाच मिनिटं पंचांनी घोषित केली. कुसुम 28 सोळदाई 17. पुन्हा एकदा पालकर चढाई करतोय तो कुसुमच्या सहा खेळाडूंसमोर. सहा खेळाडू मैदानात स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई असे खेळाडूचे नाही पाहूया. अगदी अतिशय खोलवर चढाई करतोय हा आणि पाहूया कौस्तुभ. पंचांनी तिन्ही पंच एकत्र येतील आणि तो पंच आपला डिसिजन देतील. पुन्हा एकदा कौस्तुभ जाधव. चढाई करतोय तो सोजायच्या सहा खेळाडूंसमोर. सहा खेळाडू मैदानात. शेवटचे चार मिनिटांचा खेळ पंचांनी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा पप्प्या गांधी. मात्र पप्प्या गांधीला काहीतरी करावं लागेल. तीन चार ची बट्टी फोडावी लागेल तरीच मॅच नक्कीच आपल्या मैदानात येईल, आपल्या आटोक्यात येईल. पाहूया अतिशय धाडसाची चढाई आपल्याला पाहायला मिळते पप्प्याची. नाही पहा, मला वाटतं एक एक गुण टिपलून सिंगल गुण घेण्यामध्ये यश मिळवलं. थर्ड रेड साठी दाखल होतोय. चार नंबर दर्शी पर्यंत गेलेला सूरज सूरज जाधव अतिशय विद्युत चपळाईसारखी चढाई असते. वेगवान चढ्यामध्ये माहीर असलेला हा वेगवान चढाई असते याची. तेवढंच लक्ष असतं खेळाडूंकडे. थर्ड रेड आहे याची देखील जाणीव त्याला असेल आणि आऊट रायडर बाद झालेला आहे. काहीतरी चमत्कार करावा लागेल आपल्याला आपल्या राईड मध्ये. अमेय गांधी याला पप्प्या सरपंच योगेश गडची चालू सामना शेवटचे 3 मिनिटं डिक्लेअर करतायत. अतिशय हाय वोल्टेज असते होणारी मॅच पाहूया. आणि काही सा एक गडी टिपलेला आहे. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं. आईसी मला वाटतं मरगळी आलेली आहे जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघाकडे. आणि पायगेचा जोश आपल्याला दिसत नाही आहे. हा पाच नंबर दर्शी प्रदान केलेला खेळाडू. हा खेळाडू काहीसा सारखा टाईम कडे पाहतोय आणि राईट मारतोय. अजून लाईन टच केलेली नाहीये. वाद निर्माण करतोय संजय इंदुलकर त्याला लाईन साठी. आणि हे पहा आणि अतिशय सुरेख टाकल पाहायला मिळाली. सुराज शिंदे काहीसा याला सूर गवसला नाही आहे. आता मात्र हे पहा सुपर टॅकल ज्याला म्हणतात ती पाहायला मिळाली. हे पहा तीन खेळाडू सुपर टॅकल होते की काय. तेव्हा ताकद लावतोय सूरज किनू शिंदे आणि सुपर टॅकल झाली. चालू सामना की शेवट. चार नंबर दर्शी प्रदान केला डुअल डाय ज्यानं पहिल्यापासून मारलं. राईट साइड स्पेशल असलेला हा उंच खेळाडू उंच शरीर असला आपल्याला जवळजवळ मला वाटतं 5.5 ते 6 फूट हाईटचा असा हा खेळाडू आहे. काहीसा वेळ काढू धोरण ज्याला म्हणतात ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय जुगाई क्रीडा मंडळ कोसुम संघाकडून. आणि आऊट आणि आऊट झालेला आहे. नमस्कार पालकर. एक गडी मला वाटतंय काही सेकंदाचा खेळ काही मिनिटांचा खेळ राहिलेला आहे. आणि मोठं असं म्हणजे शेवटचं 1 मिनिट सरपंच डिक्लेअर करतात योगेशगडची चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट.
चालू सामन्याचा शेवटचा एक मिनिट सरपंच योगेश गडसी यांनी डिक्लेअर केलेला आहे. काही टायमिंग काहीच संपत आलेला आहे. आणि हा बघा, हा बघा, एक पॉईंट मिळाला, एक गुण मिळाला, यश मिळालं. दोन दोन गुण मिळाले. पॅ गांधी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केली संघ विजयाकडे नेण्यासाठी, असा हा पप्प्या गांधी. परंतु काही पराजय टाळू शकला नाही आपल्या संघाचा. अतिशय उत्कृष्ट अशी हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतरचा होणारा सामना कृपया इकडे लक्ष द्यायचा. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक हिंदवी देवरुख आणि जय हनुमान.